लोकशाही दिन महानगरपालिकेमध्ये एक उपक्रम आहे जो प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबवला जातो लोकशाही दिनामध्ये असं गृहीत धरलं जातं की ज्या लोकांच्या तक्रारी महानगरपालिकेकडे केलेल्या त्याचं त्यांना जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर लोकशाही दिनाच्या दिवशी आयुक्त ते समाधान करायचा प्रयत्न करतो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज आपण या लोकशाही दिन नक्की काय आहे याच्यावर थोड्या वेळ बोलणार आहोत तर पुढचा लोकशाही दिन जो आहे तो तीन जुलै दोन हजार तेवीसला सो आहे सोमवारच आहे तर कृपया ज्या नागरिकांना जमेल त्या नागरिकांनी दहा ते बारा तीन जुलै दोन हजार तेवीस दहा ते बारा ह्या दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार आहे त्यामध्ये आपल्याला आयुक्त किंवा ऍडिशनल कमिशनर जे अतिरिक्त आयुक्त आहेत ते सुद्धा याच समाधान करू शकतात पण मी मिलिंद जाधव म्हटलं ना मागच्या एक वर्षापासनं प्रत्येक महिन्याला मी ह्या लोकशाही दिनामध्ये उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न करत आलेलो आहे पण मला आज आहेत त्यांनी मला काही ना काही कारणानं मला तिथे बसून दिलेलं नाही प्रत्येक वेळी मी बाहेर हॉलमध्ये उपस्थित होतो पण आतमध्ये जिथं लोकशाही दिन ऍक्च्युली तिथं त्याचं ते हिअरिंग घेतलं जातं तिथे मला जाता, जाता आलेलं नाही आहे तर याचे काही अधिकाऱ्यांची मी नावं घेईन वरपासून जर बघायला गेलं तर आयुक्त विक्रम कुमार हे जे आहेत तर यांची सो मी बाईट घ्यायला असं सा गेलो साधारण जनरल बाईट गेला तर ते बाईट द्यायला नकार देतात त्यांनी असं सांगितलं की माझे एचओडी तुम्हाला प्रत्येक विषयाशी किंवा ते दे बाईट द्यायला तयार होतील त्यांच्या अंडर येतात रवींद्र बिनोडे साहेब यांच्याकडे मी एकशे दोन वेळा लोकशाही दिनानिमित्त प्रोटोकॉल पाळून प्रोटोकॉल पाळून म्हणजे काय की त्यांची अपॉइंटमेंट एक आ, स्लीप असते ती स्लीप आतमध्ये देऊन परवानगी घेऊन मी तिथे थांबून सुद्धा मला एकशे दोन वेळा आतमध्ये एंट्री मिळालेली नाही आहे हा एक मुद्दा झाला त्यानंतर तिसरी जी व्यक्ती येते ते हेंद्रे म्हणून आहेत जे लोकशाही दिन असो किंवा महानगरपालिकेमध्ये जे उपक्रम होतात त्याची माहिती प्रेसला देतात आम्हालाही त्याची प्रेस नोट मिळते तसंच त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलंय तीन जुलैला दहा ते बारा लोकशाही दिन असणार आहे तर पुढच्या लोकशाही दिनाला काय होतंय कसं होत आहे याची माहिती मी आपल्याला पोहोचवणारच आहे हे लोकशाही दिन व्यवस्थित पाळलं जात नाही ही मी जी तक्रार आहे ती नुसतीच आयुक्तांकडेच केलेली आहेत असं नाही तर आपले पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याकडे केलेली आहे जे विरोधी पक्ष नेते आहेत अजितदादा पवार यांच्यापर्यंत मी पोचवलेले आहे सुप्रिया सुळे ज्या आपल्या खासदार आहेत त्यांना तर महानगरपालिकेच्या बाहेरच मी ही तक्रार आणि माझ्या बाईटमध्ये मागच्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ही केलेली आहे त्यानंतर जगदीश मुळीक जे भाजपचे पुणे शहराचे प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत मी हे पोचलेली आहे त्यानंतर माझी महापौर मुरलीधर मोहोळ यांना सुद्धा मी ते तोंडी तेंना सगळं सांगितलेलं आहे पण आज त्या कुणीही याच्यावर काहीही रिॲक्शन दिलेली नाही फारशी पॉझिटिव्ह रिॲक्शन दिलेली नाही आहे आणि कुणीही मला ह्याचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही तर आजच्या या बाईकच्या निमित्तानं मी इतर सुद्धा जे अधिकारी आहेत तर यांना मी विचारू इच्छितो की जर लोकशाही दिन आहे तर तिथं कुठल्याही लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बसायची परवानगी का नाही हे पारदर्शक का नाही ओपन का नाही लोकशाही दिनाला अर्ज पुढे जाण्यासाठी सुद्धा इतकी बंधनं का आहेत इतके नियम काय आहेत इतकी चाळण काय इतकी फिल्टर का आहे की जेणेकरून जास्त तक्रारी तिथपर्यंत जाणारच नाही तर हे मला पडलेले प्रश्न आहेत आणि पुढच्या लोकशाही दिनाला काय होत आहे याची मलाही उत्सुकता आहे तुम्हालाही असेलच तर तुम्हालाही मी ते त्यानंतर कळवीनच मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद या विषयावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब